नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पोरी पळून आणायला ती काय तुमच्या बापाच्या घरची आहे का? माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कदमांना सवाल. राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा, खासदार संजय राऊत यांची मागणी. भाजप आमदार राम कदमांचा पुन्हा एकदा नवीन प्रताप, जिवंत अभिनेत्रीलाच वाहिली श्रद्धांजली. आणि पिंपरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्या प्रतिमेला भर पावसात जोडे मारून आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. पोरी पळून आणायला ती काय तुमच्या बापाच्या घरची आहे का? याशिवाय सत्तेची मस्ती राम कदम यांना चढली असल्याचा आरोप सुद्धा अजित पवार यांनी केलाय. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थेत विशेष कामगिरी करणारे कर्मचारी शिक्षक यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचे अढळ स्थान असून त्यांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे. मुलीला मुलगा पसंत करण्याचा अधिकार आहे. ती मुलगी पालकांना सांगेल जर एका मुलीला एखादा मुलगा आवडला असेल तर पळवून आणले तर चालेल का, असा सवाल राम कदमांना अजित पवार यांनी केला. त्यामुळे असे हे भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य त्यांच्या पक्षातील नेते दाखवत नाही ही खेदाची बाब आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. सरकार म्हणतंय की बेटी बचाव बेटी पढाव, परंतु आज काही जण कशा पद्धतीने वागतात, काही काही लोक किती निर्लज्जाप्रमाणे वागतात. मधल्या काळामध्ये एक आम्ही जसा आमदार आहे तसा एक भाजपचा आमदार आहे, आणि त्याने एखाद्या मुलाला मुलगी आवडली आणि तिनं नकार दिला तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ, त्याच्या काय बापाच्या घरचं आहे का? पसंत करण्याचा जसा अधिकार आहे तसा त्या मुलीला पण तो मुलगा पसंत असला पाहिजे ना. एक वेळ तो मुलीला म्हटला असता की एखादा मुलगा पसंत तुला असेल तरी तो मिळत नसेल तर तुम्हाला सांगतर एक वेळ आम्ही पटवू, म्हणजे आम्हाला पटला की खरंच भाऊ आमच्या मुलीला आमच्या बहिणीला आमच्या एका भगिनीला मदत त्या ठिकाणी होती. परंतु कुठल्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आणि चूक झाल्यानंतर ती मोकळेपणाने मान्य करून माफी मागणं तर बाजूलाच राहिलं. खेद काय व्यक्त करतात, काय स्वतःच समर्थन करतात, हे कशाची एकदा मस्ती आली, कशाची गव्हेंट आली, कशा पद्धतीनं वक्तव्य, हे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही मिरवता, तुम्हाला याच्याकरता लोकांनी निवडून दिले का? या पद्धतीनं जर आपण समाजाला सांगायला लागलो तर समाज काय विचार करणार? पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असोसिएशन व इतर संस्था वाढवण्याचे काम हे सर्व कर्मचारी संचालक यांचे आहे. जर या संस्थेत चुकीचे काम केल्यास मला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे कान देखील अजित पवार यांनी टोचले आहेत. राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा, याला शिवसेना पाठिंबा देईलच पण भाजपने सुद्धा द्यावा, कारण कदम यांचे वक्तव्य हा सर्व महिलांचा अपमान आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. भाजपला जर महिलांच्या प्रश्नांची महिलांच्या रक्षणाची त्यांच्या प्रतिष्ठेची चीड असेल तर भाजपने कदमांवर कारवाई करायला पाहिजे. हा काय केवळ शिवसेना राष्ट्रवादीचा विषय नाही, भारतीय जनता पक्षावर आता तोंड लपून बसण्याची वेळ आली आहे. त्यांचे प्रवक्ते कालपासून तोंड शिवून बसले आहेत. एरवी संजय राऊत काही बोलले की 10 प्रवक्त्यांची फौज उभी राहते, पण काल त्यांच्या एका आमदाराने महाराष्ट्रातील लेखी सुनांचा अपमान केलाय, त्यांच्यावर एकही प्रवक्ता मत द्यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतलाय. काल घाटकोपरच्या आमदारांनी बाई वाड्यावर चला टाईप बर का, की या सगळ्या लेखी सुना ज्या आहेत या रस्त्यावर आहेत आणि आपण कसे काही बोलू शकतो करू शकतो अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य असेल. तिथे उत्तर प्रदेशमध्ये उन्नावमध्ये भाजपचे आमदार बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले आहेत. नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे छिंदम वगैरे जी कोणी मंडळी आहेत ते परत भाजपच्या गोटात बसताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यावर जो अटलजींचा भारतीय जनता पक्ष होता, जो अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष होता, निर्मितीच्या वेळेला त्यांनी जी तत्व पाळली होती तो भारतीय जनता पक्ष शिल्लक आहे का? हे बाहेरून आलेले सगळे सत्तेसाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्या पुरता हा पक्ष उरला, असा प्रश्न लोकांनी जर विचारला
तर ते त्याचं खापर शिवसेनेवर फोडू नये की शिवसेनेने प्रश्न विचारले. कारण महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण घाटकोपरच्या त्यांच्या आमदारांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालंय, महिलांमध्ये संताप आहे, अजूनही लोक चिडलेले आहेत. फक्त माफी मागून हा प्रश्न संपणार नाही. मुली पळवण्याच्या बेताल विधानावरून सुरू असलेला वाद ताजा असतानाच भाजप आमदार राम कदम आता नवीन वादात अडकलेत. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचं त्यांनी ट्विट केलंय आणि सोनालीला श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे. या नवीन प्रतापामुळे राम कदमांवर पुन्हा एकदा चोफेर टीकेची जोड उडू लागली आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड यांचं अमेरिकेत निधन झालं आहे अशा आशयाचं ट्विट राम कदम यांनी केलं होतं. सोशल मीडियावर सडकून टीका झाल्यानंतर राम कदम यांनी हे ट्विट डिलीट केलंय. दहीहंडी उत्सवात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांचा राज्यभरातून निषेध केला जातोय. पिंपरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज राम कदम यांच्या प्रतिमेला भर पावसात जोडे मारून आणि हात कलम करत आंदोलन करण्यात आलंय. राम कदम यांचे करायचे काय खाली डोके वर पाय, भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा राम कदम आणि सरकारच्या विरोधात आंदोलकांनी दिल्यात. यावेळी राम कदम यांच्या प्रतिमेचे हात छाटण्यात आले आहेत. राम कदम यांनी ट्विटरवर माफी मागितल्यानंतर देखील त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठला आहे. राम कदम यांची निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे. आज संपूर्ण देशामध्ये जे भाजपच्या आमदारांनी वक्तव्य केलेलं आहे की ज्याच्यामुळे पूर्ण महिला वर्गामध्ये असंतोषाचं वातावरण आहे, प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या पायातली चप्पल काढून त्याचं तोंड या ठिकाणी सडकलं पाहिजे. आणि शिवसेनेने जाहीर निषेध म्हणून आज जे शिवशाहीचं सरकार आमच्या या राज्यामध्ये असायला पाहिजे होतं, छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी निश्चितपणे या कदमाचा चौरंग या ठिकाणी केला असता, हातपाय कलम केले असते. ती आमच्या मनातली संकल्पना आपण या ठिकाणी करण्यासाठी निषेध म्हणून आज आम्ही शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करून आज कदमांच्या पुतळ्याचा चौरंग या ठिकाणी केलेला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राफेल विमानांच्या खरेदीत शंकास्पद असं बरंच काही आहे. खरेदीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अंबानी यांच्यात एक बैठक झाली आहे. डील करताना सर्व कायदेशीर संसदीय प्रक्रिया टाळल्या गेल्यात असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी केला आहे. राफेल खरेदी आधीची ही गुप्त बैठक आणि त्यानंतर झालेली डील संशयास्पद आहे. फक्त 12 दिवस आधी एक कंपनी स्थापन होते आणि या खरेदी व्यवहारात सहभागी होते. विमानांची पूर्वनिश्चित केलेली किंमत काही पटींनी वाढते. 136 विमाने घ्यायची असताना 36 विमाने घेतली जातात. ज्यांना विमाने द्यायची आहे ती कंपनी मध्यस्थीसाठी 12 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीचा आग्रह धरते. हे सगळं संशयास्पद असल्याचं मत केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. स्मार्ट एंटरप्राइजेसच्या उभारणीसाठी KPIT टेक्नॉलॉजीजने पालो अल्टो नेटवर्क सुरक्षा यंत्रणा अंगीकारली आहे. क्लाउड तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सायबर सुरक्षेसाठी मोबाईल डिव्हाइसेसच्या माध्यमातून चालणारे अधिक लवचिक आणि स्वयंचलित दृष्टिकोनाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. KPIT ही जागतिक स्तरावर कार्यरत तंत्रज्ञान संस्था असून ऑटोमेटिव्ह उत्पादन कंपन्या, ऊर्जा आणि उपयुक्तता तसेच जीवनविज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी सल्ला तसेच अभियांत्रिकी उत्पादने पुरवणारी कंपनी आहे. पालो अल्टो नेटवर्क्समुळे कामामध्ये अधिक चपळताही आली आहे. वापरातील सुलभता आणि संभाव्य धोक्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून साकारलेले तंत्रज्ञान हा या सुरक्षा मंचाच्या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा फायदा असल्याचं मत KPIT चे प्रमुख डिजिटल अधिकारी मंदार मारुलकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. पॅलो अल्टो नेटवर्क्स ही सायबर सिक्युरिटीतली एक लिडिंग कंपनी आहे आणि KPIT टेक्नॉलॉजीज जी IT सर्व्हिसेसमधली लिडिंग कंपनी आहे ती पॅलो अल्टो नेटवर्क्सच्या खूपच सायबर सिक्युरिटी रिलेटेड टेक्नॉलॉजीज वापरते आणि पॅलो अल्टो नेटवर्क्सच्या टेक्नॉलॉजी वापरून KPIT ने स्मार्ट एंटरप्राईज इम्प्लिमेंट केलेला आहे आणि त्याच्यामुळं आमचे कस्टमर्स आमच्या एम्प्लॉईजला आम्ही खूप चांगला एक्सपिरियन्स देऊ शकतो. परंतु हे सगळं करत असतानासुद्धा आम्ही 100% इन्शुअर करतो की कुठल्याही सिक्युरिटीचा ब्रीच होत नाही आणि आम्ही सर्व लोकांना सिक्युअरली आणि फ्लेक्झिबिलिटी देतो आणि चांगल्या सर्व्हिसेस देतो. समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे LGBTQ समुदाय आणि अन्य लोकांनीही जोरदार स्वागत केलंय. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रूसुद्धा तरळलेत. या ऐतिहासिक निर्णयाने आम्हाला एक मूलभूत मानवाधिकार उपलब्ध झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुण्यातील समपथिक ट्रस्टचे बिंदू माधव खिरे यांची काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात. भारतीय दंडसंहितेतील 377 कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भारतात 2 समन्वयक लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कायदेशीरदृष्ट्या जरी या समलैंगिक संबंधाला मान्यता मिळाली असली तरी समाजाने या वर्गाला अजूनही स्वीकारलेले नाहीये. त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर जाऊन समाजातील असलेल्या या वर्गाबाबतचा समज दूर केला जाणार असल्याचे या वर्गाकडून सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधाला कायदेशीररित्या परवानगी दिलेली आहे. अनेक वर्षापासून या ज्या समलैंगिक संबंधांकडे समाजाकडून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं त्याला आता कायदेशीररित्या परवानगी मिळालेली आहे. अशाच तृतीय पंथ आणि या LGBT अशा सर्वांसंदर्भात काम करणारे समपथिक ट्रस्टचे माधव सर आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून आपण एकंदरीत जाणून घेऊया या निर्णयानंतर त्यांच्या काय भावना आहेत. काय सांगाल सर एकंदरीत हा निर्णय आता हा जो पास झालेला आहे त्यासंदर्भात काय सांगाल. 2001 साली पहिल्यांदा जनहित याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल झाली होती 377 कलमाबद्दल आणि आमच्या बाजूनी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल 2009 साली लागला होता. दुर्दैवानी काही धर्मांध विचारसरणीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने 2013 हा निकाल रद्दबातल ठरवला. हा आमच्यासाठी फार मोठा धक्का होता कारण आमचे अधिकारांबद्दल आम्ही इतके वर्ष सातत्याने प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला एक मोठं अपयश आमच्या पदरी पडलं होतं. त्याच्यानंतर क्युरेटिव्ह पेटिशन आमच्याकडनं फाईल केलं गेलं. पण या लढ्यात याच्या पुढे एक महत्त्वाचा वाटा ठरला तो म्हणजे आधारची जी PIL होती म्हणजे जनहित याचिका त्याच्या थ्रू राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगी जीवनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. राईट टू प्रायव्हसीचं फंडामेंटल राईट असं 9 जजेसच्या बेंचनी सांगितल्यामुळे खाजगी आयुष्याला खूप महत्त्व आलं आणि तो एक मूलभूत अधिकार म्हणून एक्सप्लिसिटली म्हटलं गेलं कारण आपल्या संविधानात तसा उल्लेख डायरेक्टली राईट टू प्रायव्हसीचा ॲज अ फंडामेंटल राईट नाही आहे. आणि त्यामुळे त्याचा आम्हाला खूप मोठा बेनिफिट मिळाला की कोर्टाने सुनावणी करून या निकालाच्या आधारे 377 कलम जर समलिंगी किंवा भिन्नलिंगी असे कोणीही प्रौढ आणि संमतीने खाजगीत संबंध करत असतील तर कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही तर तिथं सरकारने तिथं दखल देऊ नये अशा तऱ्हेचं या निकालाचं स्वरूप येतं. याचा अर्थ असा की 377 कलम पूर्णपणे रद्द केलं आहे का? नाही.
जर संमती नसेल आणि असे संबंध झाले तर तो गुन्हाच राहील. जर मायनर म्हणजे 18 वर्षाखालील कोणाबरोबर संबंध असे झाले तर तो गुन्हा राहील. जनावरांबरोबर संबंध झाले तरी तो गुन्हा राहील. पण प्रजनन न होणाऱ्या प्रकारचे संबंध एक स्त्री पुरुष दोन पुरुष किंवा दोन स्त्रियांनी जरी संमतीने आणि खाजियत केले तर तो आता गुन्हा राहणार नाही आहे. हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे कारण आमच्या सगळ्या पुढच्या लढाया या निर्णयावर अवलंबून होत्या. आता कायदेशीररित्या तुमच्या समलैंगिक संबंधाला मान्यता मिळाली पण सामाजिक दृष्टिकोनातून जो समाज आहे तो वेगळ्या पद्धतीने अजूनही या समलैंगिक संबंधाकडे पाहतोय, तर त्या संदर्भात समाज परिवर्तन घडून येईल असं तुम्हाला या कायद्यातून वाटतं का? म्हणजे आता हा कायदा संमत झाला तर सामाजिक परिवर्तन या कायद्यामार्फत होऊ शकतं? फार थोड्या अंशी. कायद्याचा एक भाग आहे आणि सामाजिक भाग हा दुसरा आहे. आत्तापर्यंत असा होता की सामाजिकदृष्ट्या आमच्याकडं नकारात्मक दृष्टीनेच बघितलं गेलेलं आहे. दुर्दैवाने त्याच्या साथीला कायदा पण होता आणि त्यामुळे एक प्रकारचं कायद्याचा वरदहस्त असल्यासारखं होतं की काय कायदाच तुम्हाला गुन्हेगार मानतो तर आम्ही मानणार तर काय नवल आहे अशा तऱ्हेची एक भूमिका होती. आता कायद्याचा पाठिंबा गेलेला, इनफॅक्ट कायद्याने आपण जर कालची जजमेंट पाहिली तर जजमेंट स्पष्टपणे सांगते की जो जो आहे तो तसा निसर्गाने ज्याला बनवलेला आहे त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याला त्याचे अधिकार दिले पाहिजेत हे आपण देणं लागतो. इनफॅक्ट जस्टिस मल्होत्रांनी तर पुढं जाऊन असं म्हणलेलं आहे की आपण खरं तर इतिहासाने इतिहासाच्या दृष्टिकोनातनं बघता आपण माफी मागणं लागतो का वी ओ अॅन ऑपोलॉजी टू द एल जी बी टी कम्युनिटी कारण यांच्यावर बराच मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे कायद्यांनी आम्ही जिंकलो असलो तरी तुम्ही म्हणता तसं सामाजिक लढाई फार मोठी आहे आणि त्यात खरं सांगायचं तरी आत्तापर्यंत आम्ही फार यशस्वी होऊ शकलेलो नाही आहे आणि ही कमतरता खरं आमच्याकडनं आहे. आम्हाला पुढची काही दशकं नुसतंच पुणे मुंबईसारख्या शहरात नाही तर खेडोपाडीतसुद्धा जाऊन छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊनसुद्धा जिथं संधी मिळेल तिथं या विषयाबद्दल माहिती देणं, लोकांच्या मनातले गैरसमज दूर करणं, समाज प्रबोधन करणं हा मोठा चॅलेंज असणार आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते केलं नाही तर हे सगळे बदल होत आहेत ते कागदोपत्री उरतील. रस्त्यावरच्या सामान्य माणसापर्यंत ते बदल पोचायचे असतील तर हे आपल्याला केलं पाहिजे. कायद्याच्या आता तुम्हाला सपोर्ट मिळाला आहे, मग आता तुम्ही जसं म्हटला की ग्रामीण पातळी शहरी पातळी आम्ही लोकांची मानसिकता किंवा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणार आहात, तर एकंदरीत संस्थेमार्फत तुम्ही काय अशा पाहुलं किंवा काय कार्यक्रम आखले आहेत का? नेमके काय केलं जाणार आहे हा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याच्या मार्फत? आमचा येत्या 2019 पासूनची जी सुरुवात होणार आहे तो आमचा मुख्य प्रयत्न राहणार आहे की महाराष्ट्रातल्या ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत या युनिव्हर्सिटीजना अप्रोच करून पहिल्यांदा प्रत्येक युनिव्हर्सिटीत एक सत्र मुक्त विद्यापीठासारखं कोणीही येऊन बसू देत अशा रीतीने आम्हाला ते पहिल्यांदा मुक्त विद्यापीठच अशी नाही इतरही युनिव्हर्सिटीजमध्ये आम्हाला महाराष्ट्रातल्या एक एक पहिलं ते करायचं आहे. आणि मग युनिव्हर्सिटीची मदत घेऊन विविध कॉलेजेसना अप्रोच करून आम्हाला कॉलेजेसमध्ये जेंडर वर्कशॉप जिथं असतात किंवा लॉची कॉलेजेस असतील, काउन्सिलिंग कॉलेजेस असतील, मीडियाची कॉलेज असतील इथं जाऊन विद्यार्थ्यांना याच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे. त्यांच्या मनातले अजूनही अनेक प्रश्न असणार आहेत, भीती असणार आहे, काळजी असणार आहे तो दूर करायचा आम्हाला प्रयत्न करणार आहे. हे आमची हाई मोहीम आमची जानेवारी 2019 सुरू होईल. आता कायदेशीरदृष्ट्या शारीरिक संबंधाला समलैंगिकांना मान्यता मिळाली पण आपण वैद्यकीय दृष्टिकोनातून बघितलं तर तिथे कुठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मग त्यासाठी नेमकं काय म्हणजे उपाययोजना किंवा काय म्हणता येईल त्यासाठी काय केलं जाणार आहे? मानसिक आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंडियन सायकॅट्रिक सोसायटी आणि वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशननी अगदी स्पष्ट लेखी दिलेला आहे आम्हाला की समलैंगिकता किंवा समलैंगिक आकर्षण ही विकृती किंवा आजार नाही आहे, हे वेगळेपण इट इज अ नॅचरल व्हेरियंट ऑफ ह्युमन सेक्शुॲलिटी. त्यामुळे लोकांच्या मनाची एक भीती होती किंवा अशी विचारसरणी आहे की ही विकृती आजार आहे, याला आता सायंटिफिकली कोणताही थारा नाही आहे. उरला शारीरिक आरोग्याचा प्रश्न म्हणजे एच आय व्ही एड्स किंवा गुप्तरोगाचा प्रसार होऊ नये याच्यासाठी तर आम्ही आजही आणि याच्यापुढेही कॉन्डम वाटप करणं, लोकांना सुरक्षित संभोगाबद्दलची माहिती देणं, विविध एन जी ओज आणि टेस्टिंग सेंटर्स आहेत तिथं लोकांना एच आय व्हीसाठी टेस्टिंग करायला नेणं, त्यांना गुप्तरोग झाला असेल तर त्याच्याबद्दल योग्य ते औषधोपचार करायला मदत करणं, वेळ आली तर तशी औषधं त्यांना देणं, जर एच आय व्ही पॉझिटिव्ह झाले असतील तर ए आर टी सेंटरमध्ये त्यांना पोचवणं किंवा रेफर करणं की जेणेकरून लोकं वेळेवर औषधं घेतील, ही मेडिकल बाजूसुद्धा आम्ही काम करत आलेलो आहोत. इनफॅक्ट आम्ही बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि काही वर्षपूर्वी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे एड्स नियंत्रणाचं काम पण केलेलं आहे आणि तेच काम आमचं पुढे राहील
ती सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधाला मान्यता दिल्यानंतर या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे. आपल्या या संबंधाला कायदेशीररित्या मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं बंधन, कोणत्याही प्रकारचं आडमापता या वर्गामध्ये राहणार नाही आहे. सामाजिक दृष्टिकोनातून यांच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अजूनही अद्यापही बदललेला नाही, परंतु यासाठी देखील या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात चळवळ केली जाते. त्यांच्या या चळवळीला नक्कीच यश येऊ आणि सामाजिक दृष्टिकोनातून देखील यांच्याकडे बघण्याचा जो एक वेगळा अर्थ आहे तो संपुष्टात येऊ अशीच इच्छा. कॅमेरामॅन रोहित सह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. दहशतवाद्यांशी झुंज देण्याकरता पुण्यात भारतीय लष्कर दल, सदर्न कमांड आणि म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, नेपाळ या देशातील सेनेदलासोबत 10 ते 16 सप्टेंबरला लष्करी सराव सुरू होणार आहे अशी माहिती सदर्न कमांडचे प्रमुख DR सोने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यापूर्वीही अशा पद्धतीचा लष्करी सराव हा बांगलादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता. त्यानंतर आता हा सराव पुण्यातील औंध इथल्या लष्करी तळावर होत आहे. पुणे हे एक सदर्न कमांडचे मुख्य स्थळ असून येथे सराव करण्यास वातावरण पोषक असून यापूर्वीही भारत चीनच्या सैन्यदलाच्या माध्यमातूनही सराव केला होता, त्यामुळे इतरत्र हा सराव न करता पुण्यामध्ये घेण्यात आला आहे. या सरावादरम्यान प्रत्येक देशातील 25 जवान येणार असून त्यांचे लष्कर प्रमुखही यामध्ये सहभागी होणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरला या सरावाला सुरुवात होणार असून यामध्ये शहर असुवा गाव परिसरात ज्या दहशतवादी पद्धतीने हल्ले करतात त्याबद्दल हा लष्कर सराव होणार आहे. त्याचबरोबर भारतीय लष्कर नव्याने तयार करत असलेल्या युद्धसामुग्रीही दाखवली जाणार आहे. तसेच युद्धकाळात नागरिकांना कसं हाताळता येईल या माहितीचे आदान प्रदान केलं जाणार आहे. बॉम्ब शोधण्याचे तंत्र अशा अनेक गोष्टींचे प्रात्यक्षिकही यावेळी होणार आहेत. 16 सप्टेंबरला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे असं सदर्न कमांडचे प्रमुख DR सोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. एक्सरसाइज एक काउंटर टेररिस्ट ऑपरेशन सेमी अर्बन, मतलब के ना शहर ना गांव, बट दोनों मिला के जो आपका जो पेरिफेरल एरिया बनता है बाहर का एरिया, उसमें अगर टेररिस्ट ऑपरेशन हो तो किस प्रकार से हो. ये जी 10 से 16 तारीख तक होगा. ये एक हफ्ते का एक्सरसाइज है जहां पे तमाम देशों के आए हुए कंटिंजेंट्स अपनी एक्सपर्टीज शेयर करेंगे हमारे साथ और हम उनके साथ अपनी एक्सपर्टीज शेयर करेंगे. इसका समापन होगा 16 तारीख को औंध में, जहां पे एक एक्सरसाइज होगी, एक क्लोजिंग एक्सरसाइज जो कि हमारे राज्य रक्षा मंत्री, हमारे चीफ और तमाम बिम्स्टेक नेशंस के चीफ्स और उनके रिप्रेजेंटेटिव्स देखेंगे. उसके बाद एक क्लोजिंग सेरेमनी होगी जिसमें एक परेड होगी, इक्विपमेंट डिस्प्ले भी हम करेंगे ताकि भारतवर्ष में जो इक्विपमेंट तैयार हो रहा है हम लोग जो बना रहे हैं और बाकी देशों में भी इस्तेमाल हो सकता है वो भी दिखाया जाएगा. और 16 तारीख को तकरीबन लंच टाइम पे ये ख़त्म होगा, ये पूरा एक्सरसाइज ख़त्म होगा. इस एक्सरसाइज की समापन के टाइम में जो हमारा परेड होगा उसके बाद तमाम कंटिंजेंट्स के साथ हम लोग मिलेंगे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 200 कलाकारांनी एकत्रित प्रयत्न केलाय. जाणीव या प्रदर्शनाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्ट्स बीट्स ही संस्था पुढे आली आहे. जाणीव या छायाचित्र आणि चित्राच्या प्रदर्शनातून होणाऱ्या विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. या उपक्रमात भारतातील विविध राज्यातील 200 चित्रकार आणि छायाचित्रकार सहभागी झाले आहेत. अत्यंत सुंदर असं चित्र आणि छायाचित्र शिल्प या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. आर्टबीट्स फाउंडेशन ही संस्था गेली काही वर्ष काम करते आहे एक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये. याच्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, संगीत, अभिनय, नृत्य ह्या 5 कलांवरती आपला जास्त फोकस आहे आणि यामध्ये सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतो. याचाच एक भाग म्हणून आपण हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पोरी पळून आणायला ती काय तुमच्या बापाच्या घरची आहे का? माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कदमांना सवाल. राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा, खासदार संजय राऊत यांची मागणी. भाजप आमदार राम कदमांचा पुन्हा एकदा नवीन प्रताप, जिवंत अभिनेत्रीलाच वाहिली श्रद्धांजली. आणि पिंपरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्या प्रतिमेला भर पावसात जोडे मारून आंदोलन. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.